नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवयुत अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नागपूर लोह हो मार्ग जिल्हा पोलीस भरती दोन हजार सोळामध्ये झालेला पोलीस भरतीचा पेपर जर आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि हो बेलायकन ऑल करायचं विसरू नका आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे की या चॅनलवरती जुने झालेले पोलीस भरतीचे पेपरच येणार आहे जेणे की आपला सराव होईल चला तर मग वेळ न वाया घालवता आपण या पेपरला सुरुवात करूया प्रश्न आहे दुपारचे ठीक तीन वाजून तीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल प्रश्न आहे दुपारचे ठीक तीन वाजून तीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील किती अंशाचा कोण होईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंच्याहत्तर अंशाचा समोरचा प्रश्न पाहू प्रश्नचिन्हात जागी कोणती संख्या येईल प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वीस समोरचा प्रश्न पाहू प्रश्नचिन्हात जागी कोणती संख्या येणार प्रश्न आहे प्रश्नचिन्हात जागी कोणती संख्या येणार त्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सत्तावीस येणार समोरचा प्रश्न पाहू इस्रो ही संघटना कशाशी संबंधित आहे प्रश्न आहे इस्रो ही संघटना कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अंतरिक्ष समोरचा प्रश्न पाहू भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत प्रश्न आहे भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अमित शहा समोरचा प्रश्न पाहू दादासाहेब फाडके हा खालीलपैकी है, दादा की की है। प्रश्न आहे दादासाहेब फाडके पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चित्रपट समोरचा प्रश्न पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर येथे आहे महात्मा गांधीच्या स्थळाचे नाव काय आहे प्रश्न आहे महात्मा गांधीच्या स्थळाचे नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजघाट समोरचा प्रश्न भाऊ भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली प्रश्न आहे भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड डलहौसी समोरचा प्रश्न पाहू पृथ्वीला सर्वाधिक पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता प्रश्न आहे पृथ्वीचा सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शुक्र समोरचा प्रश्न भाऊ भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले प्रश्न आहे भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बेचाळीस समोरचा प्रश्न भाऊ स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वल्लभभाई पटेल समोरचा प्रश्न भाऊ डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न आहे डेव्हिस कप कोणत्या स खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फुटबॉल समोरचा <स्थाथ> प्रश्न भाऊ आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून कोणते नवीन रा कोणते नवीन घटक निर्माण करण्यात आले प्रश्न आहे आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून कोणते नवीन घटक निर्माण करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा समोरचा प्रश्न टिंब टिंबटिंबटिंब या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आली प्रश्न आहे टिंबटिंब या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद समोरचा प्रश्न पाहू महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महाचा संचालक कोण आहे प्रश्न आहे मा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस संचालक कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एस के जयस्वाल समोरचा प्रश्न पाहू सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा ज्योतिबा फुले समोरचा प्रश्न पाहू महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो प्रश्न आहे महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर समोरचा प्रश्न पाहू दादरानगर हवेली आणि दमन दीव या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती प्रश्न आहे दादरानगर हवेली आणि दमन दीव या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दमन समोर समुर्ट... समोरचा प्रश्न पाहू महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासित विभागात सर्वात जा सर्वात जास्त जिल्हे आहेत प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक औरंगाबाद समोरचा प्रश्न पाहू जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता प्रश्न आहे जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार चायना समोरचा प्रश्न पाहू महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पोलीस महासंचालक समोरचा प्रश्न पाहू महाराष्ट्र पोलीस अकॅडमी टिंबटिंब येथे आहे प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी टिंबटिंब येथे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाशिक येथे आहे समोरचा प्रश्न पाहू एक किलो बाईट म्हणजे किती प्रश्न आहे एक किलो बाईट म्हणजे किती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक हजार चोवीस बाईट म्हणजे एक किलो बाईट समोरचा प्रश्न पाहू महाराष्ट्र पोलिसांचे वि ब्रीद वाक्य कोणते प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार समोरचा प्रश्न पाहू विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी टिंबटिंब असतो प्रश्न आहे विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी टिंबटिंब असतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सहा समोरचा प्रश्न पाहू सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता प्रश्न आहे सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट म्हणून रक्तगट कोणता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक ओ समोरचा प्रश्न पाहू महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिखर कोणते प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिखर कोणते तर या प्रश्नाचं उत्तर कर ऑप्शन क्रमांक दोन कडसुबाई समोरचा प्रश्न पाहू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लोकसभेत कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात प्रश्न आहे प्रधानमंत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लोकसभेत कोणत्या पदाचे कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाराणसी समोरचा प्रश्न जोड्या जुळवा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन समोरचा प्रश्न पाहू आयपीएस पी एस अधिकाऱ्याची निवड कोण कोणती संस्था करते प्रश्न आहे आयपीएस अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक के एक केंद्रीय लोकसेवा आयोग समोरचा प्रश्न पाहू इट पोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे प्रश्न आहे इट पोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फ्रान्स समोरचा प्रश्न पाहू महाराष्ट्र मार, महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता प्रश्न आहे महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पालघर हा महाराष्ट्राचा नवीन जिल्हा आहे समोरचा प्रश्न पाहू डेसिबल हे टिंबटिंब या मापाचे एकक आहे प्रश्न आहे डेसिबल हे टिंबटिंब या मापनाचे एकक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आवाज समोरचा प्रश्न पाहू समोरचा प्रश्न पाहू महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लोक लोकसभेच्या किती जागा आहेत प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये मा लोकसभेच्या किती जागा आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार अठ्ठेचाळीस समोरचा भारताची भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली प्रश्न आहे भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठराशे त्रेपन्न साली भारतात रेल्वेची सुरुवात अठराशे त्रेपन्न साली झाली महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगम स्थान कुठे आहे प्रश्न आहे महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन त्र्यंबकेश्वर समोरचा प्रश्न भाऊ राज्यसभेचे सभापती कोण असतात प्रश्न आहे राज्यसभेचे सभापती कोण असतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती समोरचा प्रश्न भाऊ भारतीय भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे प्रश्न आहे भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तीनशे चोवीस समोरचा प्रश्न हो एक पुस्तक एक्क्याऐंशी रुपयांना विकले तेव्हा दहा टक्के तोटा झाला तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती प्रश्न आहे एक एक पुस्तक एक्क्याऐंशी रुपये रुपयांना विकले तेव्हा दहा टक्के तोटा झाला तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नव्वद रुपये समोरचा प्रश्न पाहू या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अकरा समोरचा प्रश्न पाहू तेहतीस अधिक बावीस भागीला अकरा बरोबर किती प्रश्न आहे तेहतीस अधिक बावीस भागीला अकरा बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पस्तीस समोरचा प्रश्न पाहू या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोनास पाच समोरचा प्रश्न पाहू चारशे पानाच्या पुस्तकाचा चा साठ भाग वाचून संपला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायला शिल्लक राहतील प्रश्न आहे चारशे पानाच्या पुस्तकाचा पाचासठ भाग वाचून संपला तर त्या पुस्तकाची पाने किती वाचून शिल्लक राहतील तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकशे पन्नास शिल्लक राहतील समोरचा प्रश्न पाहू रिंकू ही टिंकूपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार एकशे ऐंशी आहे तर त्याची अनुक्रमे आजची वय काढा प्रश्न आहे रिंकू ही टिंकूपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार एकशे ऐंशी असेल तर त्यांच्या अनुक्रमे आजची वय किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बारा आणि पंधरा वर्षे समोरचा प्रश्न भाऊ एका वर्गातील विद्यार्थी काही रांगामध्ये बसलेले आहेत एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगेत रांगा आहेत वर्गात एकूण प्रश्न आहे एका वर्गातील का प्रश्न आहे एका वर्गातील विद्यार्थी काही रांगामध्ये बसलेले आहेत एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत वर्गातील एकूण चारशे विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती होतील तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वीस समोरचा प्रश्न पाहू बारा माणसे जे काम पंधरा दिवसात करू शकतात तेच काम नऊ माणसे किती दिवसात करतील प्रश्न आहे बारा माणसे जे काम पंधरा दिवसात करू शकतात तेच काम नऊ नऊ माणसे किती दिवसात करतील तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वीस दिवसात समोरचा प्रश्न पाहू चारशे पन्नास रुपये क्विंटल या दराने पाच किलो ग्रॅमची ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल प्रश्न आहे चारशे पन्नास रुपये क्विंटल या दराने पाच किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बावीस पॉईंट पंचावन्न रुपये समोरचा प्रश्न भाऊ एका विद्यार्थ्यास परीक्षेत ऐंशी पैकी बावन्न गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले प्रश्न आहे एका विद्यार्थ्यास परीक्षेत ऐंशीपैकी बावन्न गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पासष्ट समोरचा प्रश्न बहु एका चादरीची किंमत चारशे रुपये चाळीसशे रुपये आहे याप्रमाणे दोन हजार आठशे रुपयेमध्ये किती चादरे येतील प्रश्न आहे एका चादरीची किंमत चारशे रुपये आहे याप्रमाणे दोन हजार आठशे रुपये किती चादरी येईल तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सत्तर चादर्या येईल समोरचा प्रश्न पाहू या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंधरा समोरचा प्रश्न पाहू या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक शेत पंधरा समोरचा प्रश्न पाहू चार मीटर वजा चाळीस सेंटीमीटर बरोबर किती मीटर प्रश्न आहे चार मीटर वजा चाळीस सेंटीमीटर बरोबर किती मीटर तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तीन पॉईंट सहा मीटर समोरचा प्रश्न भाऊ एका चौरस एक चौरसाची परिमिती साठ सेमी आहे तर त्याचे शस्त्रपट किती चौरस चौरस सेंटीमीटर आहे प्रश्न आहे एक चौरसाची परिमिती साठ सेमी सेमीटर आहे तर त्यांचे शे शस्त्रपट किती सेमी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दोनशे पंचवीस सेंटीमीटर समोरचा प्रश्न भाऊ दोन संख्यांचा मसावी सहा व मसावी एकशे ऐंशी आहे तर त्यांचा त्यांची संख्या कोणती आहे प्रश्न आहे दोन संख्याचा मसावी सहा व लसावी एकशे ऐंशी आहे तर त्या संख्या कोणत्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना 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 आहे ऑप्शन क्रमांक एक छत्तीस आणि तीस समोरचा प्रश्न पाहू या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच समोरचा प्रश्न पाहू महेशने वीस प्रश्न आहे महेशने वीस हजार रुपये बँकेमध्ये वीस वर्षासाठी पाच टक्के दराने ठेवले त्याला दहा वर्षानंतर ती रक्कम मिळेल प्रश्न आहे महेशने वीस हजार प्रश्न आहे महेशने वीस हजार रुपये बँकेमध्ये वीस वर्षासाठी पाच टक्के दरांनी ठेवले त्याला दहा वर्षानंतर किती रक्कम मिळेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तीस हजार रुपये समोरचा प्रश्न पाहू या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंचवीस रुपये समोरचा प्रश्न पाहू आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता प्रश्न आहे आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन माजी समोरचा प्रश्न पाहू जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता प्रश्न आहे जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जननी समोरचा प्रश्न पाहू मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो प्रश्न आहे मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार देवनागरी लिपीत करतो समोरचा प्रश्न भाऊ खालीलपैकी कोणता समाजाचा प्रकार नाही प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या समाजाचा प्रकार नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विग्रह समोरचा प्रश्न पाहू मी आंबे खाल्ले होते या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते प्रश्न आहे मी आंबे खाल्ले होते या वाक्याचे पूर्ण वर्तमान काळी वाक्य कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मी आंबे खाल्लेले आहे मी आंबे खाल्ले आहे सॉरी समोरचा प्रश्न पाहू मी रस्त्यात पडलो यात अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप कोणते प्रश्न आहे मी रस्त्यात पडलो यात अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रस्त्या समोर समोरचा प्रश्न पाहू प्रतिबिंब या शब्दाचा शब्दात समानार्थी असलेला शब्द कोणता प्रश्न आहे प्रतिबिंब या शब्दात समानार्थी शब्द असलेला शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पडछाया समोरचा प्रश्न पाहू मितवेई या शब्दाचा अर्थ काय आहे प्रश्न आहे मितवेई या शब्दाचा अर्थ काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार काटकसरीने राहणारा समोरचा प्रश्न पाहू पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा त्याने सुरेल गाणी गायले प्रश्न आहे त्याने सुरेल गाणी गायले तर या प्रश्नाचं या तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक त्याने समोरचा प्रश्न पाहू बसला या शब्दाची जात ओळखा प्रश्न आहे बसला या शब्दाची जात ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन क्रियापद समोरचा प्रश्न पाहू पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता प्रश्न आहे पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सरिता समोरचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पोसणे समोरचा प्रश्न पाहू वारा फार जोराने वाहत होतो प्रश्न आहे वाराफार जोराने वाहत होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ती चार पूर्णवर्तमान काळ माफ करा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क्रियाविशेषण अव्यय आहे समोरचा प्रश्न पाहू तो मुंबईला गेला या वाक्याचा काळ ओळखा प्रश्न आहे तो मुंबईला गेला या वाक्याचा काळ ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पूर्णवर्तमान काळ समोरचा प्रश्न पाहू जीर्णोद्धार म्हणजे काय प्रश्न आहे जीर्णोद्धार म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जुन्याची दुरुस्ती समोरचा प्रश्न पाहू परोक्ष या शब्दाची विरुद्धार्थी शब्द कोणता प्रश्न आहे परोक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रत्यक्ष समोरचा प्रश्न पाहू तिरस्कार या शब्दाची संधी कोणती प्रश्न आहे तिरस्कार या शब्दाची संधी कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तिरस अधिकार समोरचा प्रश्न पाहू खडा या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते प्रश्न आहे खडा या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन खडे समोरचा प्रश्न पाहू कमळ शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा प्रश्न आहे कमळ शब्द समानार्थी असलेला शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पंकज समोरचा प्रश्न पाहू कधी नष्ट न होणारे प्रश्न आहे कधी नष्ट न होणारे तर या प्रश्नाचा उत्तर ऑप्शन क्रमांक तीन शाश्वत शाश्वत समोरचा प्रश्न पाहू लयबद्ध ओळखा प्रश्न आहे लयबद्धता ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार समोरचा प्रश्न प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा प्रश्न आहे प्रश्नचिन्ह जागी योग्य पर्याय लिहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकावन्न समोरचा प्रश्न पाहू प्रश्नचिन्हा जागी कोणती संख्या येणार प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तीन येणार समोरचा प्रश्न पाहू प्रश्नचिन्हा जागी कोणती संख्या येईल प्रश्न आहे प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल तर या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंचेचाळीस समोरचा प्रश्न पाहू एका सांकेतिक भाषेत मार्च हा मार्च हा शब्द ओ सी टी ई जे असा लिहितात तर रिटर्न हा शब्द कसा लि लिहिला जाईल प्रश्न आहे एका सांकेतिक भाषिक मार्च हा शब्द ओ सी टी ई जे असा लिहितात तर रिटर्न हा शब्द कसा लिहिला जाईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक टी जी व्ही डब्ल्यू टी पी असा लिहिला जाईल समोरचा प्रश्न पाहू जर दिल्लीचा कोड त्र्याहत्तर पाचशे एक्केचाळीस आहे तर कॅल्क्युटाचा कोड ब्याऐंशी अठ्ठावन्न शहाण्णव ब्याऐंशी तर कॅल्क्युटरचा कोड काय असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का तीन ब्याऐंशी एक्कावन्न आठशे शहाण्णव असेल प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येणार प्रश्न आहे प्रश्नचिन्हात जागी कोणती संख्या येणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शंभर येणार समोरचा प्रश्न प्रश्न पाहू प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंच्याहत्तर येईल समोरचा प्रश्न पाहू प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येणार प्रश्न आहे प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चौपन येणार प्रश्न आहे गांधीनगर ते गुजरात तर मध्य प्रदेश काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर चार भोपाळ समोरचा प्रश्न पाहू तर मित्रांनो समोरचा प्रश्न नाही आहे असं करून आपला हा पेपर झालेला आहे जर आपला चॅनल आवडला असेल म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑल करा जेणेकरून हा असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जय हिंद